subscribe now and press the bell icon. Never miss an update. उचावळीतील BSNL कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी 3 दिवसाचा संप हा पुकारलेला आहे. सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात आणि परवडणारी सेवा म्हणजेच BSNL. परंतु भारत सरकार ही सेवा बंद पाडण्याच्या मार्गावरती असून ही सेवा प्रायव्हेट सेक्टर मध्ये देण्याच्या मार्गावर असल्याने BSNL चे खच्चीकरण करण्याचे काम सरकार करत आहे. BSNL या सर्वात मोठ्या टेलिकॉम क्षेत्रातील मोठ्या सरकारी कंपन्यांना सरकार आर्थिक व इतर कोणत्याही प्रकारची मदत न करत असल्याने या सरकारच्या धोरणाचा जाहीर निषेध तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन रिव्हिजन करणे अशा विविध मागण्यांना धरून 18, 19, 20 या 3 दिवसांचा संप BSNL कर्मचारी व अधिकाऱ्यांनी संपूर्ण भारतात पुकारलेला असून याचाच एक भाग म्हणून भुसावळ येथील BSNL कार्यालयात सुद्धा उपोषण पुकारल्याचे दिसून आले. या प्रसंगी अनेक कर्मचाऱ्यांची उपस्थिती या ठिकाणी दिसून आली. भुसावळ शहरामध्ये BSNL कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी संप पुकारलेला आहे. 18, 19, 20 या 3 दिवसात संप पुकारला आहे. कोणत्या मागण्या धरून या ठिकाणी संप पुकारला आपण जाणून घेणार आहेत. मला सांगा सर, कोणत्या मागण्या धरून या ठिकाणी सर्व कर्मचारी आपण या ठिकाणी सध्या संपामध्ये सामील झालेले आहेत. पहिली मागणी आमची 4G स्पेक्ट्रम जे भारत सरकारकडून मिळायला पाहिजे होती ती मिळालेली नाही त्याच्यासाठी. आणि दुसरं आमचं थर्ड पे पेरिजन जे आहे ते सुद्धा आम्हाला सरकार देण्यास उत्सुक नाही आहे. आणि तिसरी गोष्ट अजून BSNL बंद करू इच्छितं भारत सरकार. आणि BSNL बँकाकडून कर्ज घेण्याची परवानगी दिली जात नाही भारत सरकारकडून. सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 58 आणण्याचे वाटत आहे. आणि भारत सरकार जे रिलायन्स जिओला पूर्ण समर्थन करत आहे प्रायव्हेट कंपन्यांना आणि भारत सरकारची कंपनी BSNL आहे तिला पूर्ण विरोध करते आहे. यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी कर्मचारी अधिकारी सर्व मध्ये या ठिकाणी उतरण्याचं काम सध्या सरकार करत असतं त्या ठिकाणी दावा करत आहे. BSNL ऑफिस जे काम चालतं या ठिकाणी काम बंद करण्याचं काम सरकार करत आहे. परंतु अशा विविध मागण्यांना धरून या ठिकाणी ह्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडलं आहे. याच्या आधीसुद्धा खूप वेळा यांनी आंदोलन केले परंतु सरकार या ठिकाणी दुजोरा देत नसल्यामुळे हा आंदोलन 3 दिवसात त्या ठिकाणी तीव्र केल्याचा इशारा या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. कॅमेरा संतोष सह विशाल सूर्यवंशी, आय बी न्यूज महाराष्ट्र, भुसावळ.